अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला जामनेर शहरात 100% प्रतिसाद लाभला। आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटना एकत्रितपणे हा बंद यशस्वी करण्यासाठी आज रस्त्यावर उतरल्या होत्या। याबरोबरच संभाजी ब्रिगेड पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या बंद मध्ये सहभागी झाले होते। आंबेडकरी आंदोलनकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जामनेर शहरातील बाजारपेठ सर्वच व्यावसायिकांनी आज बंद ठेवली होती। जामनेर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय आजच्या या बंदमुळे ठप्प झाले होते। त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये आज शुकशुकाट जाणवत होता। या बंदचा फटका एसटी बसेसना बसू नये म्हणून जामनेर आगाराने आज काही बसेसच्या फेऱ्या सुद्धा रद्द केल्या होत्या। दरम्यान बस आगारात पोहोचलेल्या आंदोलनकर्त्यांनी सुद्धा एसटी महामंडळाला सहकार्य करून या ठिकाणी आंदोलन तीव्र केले नाही। आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणांनी जामनेर शहर मात्र आज दणाणून गेले होते। भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या अमानुष हल्ल्याबद्दल महाराष्ट्र बंदची हाक यासाठी संपूर्ण जामनेरमधले संपूर्ण जामनेरमधील नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चा हा करत आहेत। तरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या संदर्भातल्या अधिक प्रतिक्रिया। या ठिकाणी 1 जानेवारीला जो शौर्य दिन म्हणून आम्ही पाळतो त्या ठिकाणी जवळजवळ 10 लाख लोक बाया माणसासहित त्या ठिकाणी उपस्थित होत्या। पण काही हरामखोर जातीवाद्यांनी त्याचं नाव मला वाटतं एकबोटे आणि भिडे गुरुजी या लोकांनी तिथल्या हिंदू संघटनांना आताशी धरून त्यांना चिथावणी देऊन त्या ठिकाणी आमच्या आया बहिणींवर आणि जे भीमसैनिक होते
त्यांच्यावर हल्ला केला आणि तो हल्ला इतका भ्याड होता की जवळजवळ 10 ते 15 गाड्या त्या ठिकाणी चढवण्यात आल्या आणि 100 गाड्या त्या ठिकाणी चढवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी बाया माणसांना सुद्धा मारहाण केली. त्याच्यामध्ये आमचा एक नांदेडचा भीमसैनिक त्याला त्या जीव गमवावा लागला. त्याला सरकारने 10 लाख रुपये हे केले पण त्या 10 लाखापेक्षा त्याचा जीव महत्त्वाचा आहे. म्हणून आमची या ठिकाणी सर्व भीमनगरमधील आमचे रहिवासी असतील, सम्राट अशोकनगरमधील असतील, त्याच्यानंतर खेड्यापाड्यावरती असतील, गिरजो कॉलनीतील असतील, सगळं आम्ही असे सगळे मिळून या ठिकाणी आज बाळासाहेब प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू यांनी जी घोषणा केली होती की महाराष्ट्र बंद, त्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला आम्ही साथ देऊन या ठिकाणी जामनेर बंद केलेला आहे सगळं मिळून सण. आणि आमची अशी मागणी राहील की त्या एक बोटे आणि भिडे यांच्यावर पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन अतिशय कमकुवत होतं आणि त्या हरामखोर पोलिसांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य केलं नाही. उलट जे आमचे लोक होते त्यांच्यावरच लाठीचार्ज केला, त्यांना मारण्यात आलं. म्हणून या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, शासनाचा निषेध करतो आणि जे हरामखोर भिडे गुरुजी आणि एक गोटे हे जे जातीवादी होते यांच्यावर त्या ठिकाणी 395 आणि 307 हा गुन्हा दाखल केला आहे. मित्रांनो, माझी एक मागणी आहे, मी त्यांचे तीव्र शब्दावर निषेध करतो आणि त्यांच्यावर या हरामखोरांवर 302 खुनाचा गुन्हा हा दाखल करण्यात यावा अशी आमची प्रमुख्याने मागणी राहील. तरी या ठिकाणी जामनेर अतिशय सगळ्यांच्या सहकार्याने सगळे भीमसैनिक या ठिकाणी कोणताही गट तट कोणताही पक्ष नसून या ठिकाणी सगळे जाती आपला दलित आपला भीमसैनिक बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या जामनेर बंदमध्ये सहभागी झालेत. जामनेर 100% बंद झालेला आहे. जामनेरच्या पोलिसांनी सहकार्य केलेलं आहेत. गावातील व्यापारी उद्योगपती असतील जे दुकानदार असतील त्यांनीसुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं आहे. त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढे जर का त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला नाहीत त्या ठिकाणी अतिशय तीव्रपणे गुन्हा तीव्रपणे आंदोलन छेडण्यात यावे. आणि 200 वर्षापूर्वीचे जे महार होते 500 महार तो इतिहास आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ की आम्ही त्या महारांचे वंशज आहोत. भीमा कोरेगाव दुसरा भीमा कोरेगाव आम्ही या ठिकाणी घडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर 302 हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची प्रमुख्याने मागणी आहे. कोरेगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही तिथे होतो, एवढं खतरनाक होतं वातावरण की आमच्या आया बहिणी एवढा तकलीफ होती, एवढा त्रास होत होता. आम्ही त्यांना प्रत्येकाला एकेकांना काढत होतो बाहेर आणि हे लोक दगड लाट्या काट्या घेऊन आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही एवढं भयानक घाबरलेलो होतो तरी आम्ही त्यांना बदलो नाही, आम्ही त्यांना पुरे पडलो. आता आमचा 201 नारा आहे, आम्ही 201 जाऊ. आम्ही ते आता मागच्या वेळेस आमचे वंशज होते 500, तर आम्ही आता जाऊ 5000 आणि आता आम्ही काटू 50000. जे 1 तारखेला जे अमानुषकृत्य झालं त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं जमलेले. आज आम्ही सर्व जामनेरवासियांनी आमची सर्व ताकद दाखवलेली आहे. याचप्रमाणे जर आता कुठे अन्याय झाला तर आम्ही सर्व एकत्र येऊन सामोरे जाण्याचा प्रयत्न करू. जय भीम. भीमा कोरेगाव येथे ज्या गांडूच्या अवलादींनी आमच्या आया बहिणींवरती निहत्य आया बहिणींवरती आणि बांधवांवरती हमला केला, दगडफेक केली, त्यांना आम्ही अजूनही सांगतो की अजूनही सुधरा, ठाम सुधरा, तुम्ही अजूनही सुधरा. तुम्हाला आमचं आव्हान आहे, नाही तर दुसरं भीमा कोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही, दुसरा स्तंभ उभा राहिल्याशिवाय त्याच ठिकाणी राहणार नाही. आणि पुढच्या वर्षी माझं सर्व आया बहिणींना हे सगळे मित्रांना आव्हान आहे की सर्वांनी लहान मुलांना आणि आया बहिणींना घरी ठेवायचं आणि कपाला कफन बांधून सर्वांनी तिथं जायचं, हजाराच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं जायचं आणि त्याच गावामध्ये जायचं आणि तिथं त्यांना घडवून दाखवायचं, करून दाखवायचं. आता तुमचा दम असाल तर या म्हणा तुम्ही. आता पुढच्या वर्षी आपण सर्वांना सांगूया जो बॅड हल्ला झाला होता त्याच्याबद्दल आम्ही जामनेर 100% बंद झालेला आहे तर शिवसेना व युवा सेनातर्फे आम्ही तीव्र निषेध नोंदवतो. हा जो बॅड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचे जो प्रयत्न झालेला आहे आम्ही सरकारकडे एवढी मागणी करतो की याची चौकशी करा व संबंधित जे अधिकारी आहे जे पोलीस वर्ग आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व जे समाजकंटक आहे ज्यांनी जे हे प्रकरण घडून आणलं त्याच्यावर पण कडक अशी कारवाई करा व 302 सारखा असा मनुष्यवधासारखा गुन्हा दाखल करा व शिवसेना व युवा सेनातर्फे आम्ही यांना जाहीर पाठिंबा देतो. मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने देखील कोरेगाव येथील झालेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त करत आहेत. सर्वप्रथम मी भीमा कोरेगाव या ठिकाणी 199 वर्षापासून
त्या ठिकाणी आमचे आंबेडकरी अनुयायी बांधव त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी अतिशय संवेदनशील मार्गाने त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी तिथे मानवंदना दिली जाते आणि याही वर्षे या हे वर्ष 200 वर्ष त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी आंबेडकर अनुयायी त्या ठिकाणी जाणार होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचबरोबर परिवर्तनवादी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ अशा सर्वच समविचारी संघटनांनी त्या ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी एक बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांचा विचाराची पेरणी त्या ठिकाणी होणार होती. परंतु काही मनुवादी आरएसएसच्या लोकांनी त्या ठिकाणी या अगोदरच त्या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण केली. गोविंद महाराज यांच्या पत्राचे शेड त्या ठिकाणी तोडण्यात आले आणि एक प्रकारे त्या ठिकाणी एक विस्फोटक परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेकुरजी या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन अगोदरच अनेक प्रकारच्या तिथे चिथावण्या दिल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून ज्या दिवशी 1 जानेवारीला सर्व अनुयायी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी निशस्त्र असणारे म्हणजे संविधानाची सुरक्षा करणारे लोक संविधानाला मानणारे लोक त्या ठिकाणी हजर असताना आणि संविधानाची सुरक्षा त्या ठिकाणी करत असताना अशा निशस्त्र अशा लोकांवरती या भ्याड हरामखोर प्रवृत्तीने त्या ठिकाणी या आमच्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला केला. लहान लहान मुलं होती महिला होती अशा मुलांना महिलांनासुद्धा यांनी टार्गेट केलं. टार्गेट ठरवलेलं होतं. अशा या हरामखोर प्रवृत्तीचा सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांच्याकडून या कृत्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आंबेडकरी संघटना त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसाहेब भारत मुक्ती मोर्चा अशा सर्व समविचारी संघटनेने महाराष्ट्र बंद ठेवलेला होता आणि त्या संदर्भातच जामनेरमध्ये सुद्धा बंदची हाक दिली होती. सर्वच परिवर्तनवादी संघटना तसेच आंबेडकर अनुयायी या ठिकाणी एकत्र आले. सर्व बहुजन बांधव या ठिकाणी एकत्र आले. सर्व संघटनांची एकजूट या ठिकाणी निर्माण झाली आणि या ठिकाणी एकजूट निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये एक लाँग मार्च काढण्यात आला. एक मोर्चाचं स्वरूप देण्यात आलं आणि अतिशय चांगला मोर्चा काढून व्यापारी असतील छोटे दुकानदार असतील आणि सर्वच लोकांना या ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आणि या ठिकाणी बंद पाडण्यात आला. विशेष करून आम्ही कुठेही शाळा असतील महाविद्यालय असतील कॉलेज असेल हॉस्पिटल असेल किंवा मेडिकल असेल या ठिकाणी बंदची हाक दिली नाही. कुणाला त्रास होईल किंवा कोणत्याही एसटीवरती आम्ही कोणत्याही प्रकारचं कोणतंही म्हणजे संविधानाला असं घालाव असेल किंवा गालबोट लागेल असं कोणतंही काम न करता अत्यंत शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हा बंद या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे. पुनश्च मी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड जामनेर शाखेच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि सर्व व्यापारी बंधू असतील किंवा सर्व आपले बांधव असतील यांनी जे आपल्याला सहकार्य केलं या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनीसुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कालच संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडने मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी या हरामखोर प्रवृत्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभरात महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल औरंगाबाद असेल किंवा अन्य ठिकाणी सर्वत्र या ठिकाणी या दोघा हरामखोरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. यांच्यावर हल्ला दंगल हाणामारी 302 असे सर्व गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात यावे. या ठिकाणी दिवसभर प्रक्रिया राबवली आणि त्याला संध्याकाळपर्यंत यश आलं आणि या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या हरामखोरी मनुवादी प्रवृत्तीवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुनश्च या घटनेचा मी निषेध करतो आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आज बंद केला त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. कोरेगाव रणसंग्राम मुक्ती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या संपूर्ण भारतातून लोकांवर आणि पार्किंगमध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या होत्या तिच्यावर ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांनी जो भ्याड हल्ला चढवला सर्वप्रथम भारत मुक्ती मोर्चा संभाजी ब्रिगेड आंबेडकरवादी ज्याही संघटनेच्या वतीने जामनेरमध्ये आंदोलन करण्यात आलं आम्ही सर्वांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करतो. सर्वप्रथम बंधुजनो समाजाला मेसेज दिला गेला पाहिजे 1 जानेवारी 1818 जी लढाई झाली ती लढाई 500 नागवंशीय लोक आणि 28,000 पेशव्यांच्या विरोधात ही लढाई झालेली आहे. म्हणजे नागवंशीय लोकांनी
पेशवे म्हणजेच ब्राह्मण 28,000 ब्राह्मणाला कापलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जी संपवण्यात आली होती ती शिवशाहीचा बदला या 500 नागवंशीय लोकांनी घेतलेला आहे, म्हणजेच ब्राह्मणी व्यवस्थेची तिथे हार झालेली आहे। भारताच्या कानाकोपऱ्यामधून 1 जानेवारीला सिद्धनाग सेनापतीला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की 1 जानेवारी 1818 या लढाईची सुरुवात झाली होती तेव्हा सर्वे 500 नागवंशीय सैनिक लोक वणू बुद्रुक संभाजी महाराजांच्या समाधीवर गेले आणि संभाजी महाराजांच्या समाधीवर त्यांनी फूल अर्पण केले आणि सांगितलं ज्या ब्राह्मणांनी या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था संपवली, ज्या ब्राह्मणांनी आमच्या गळ्यामध्ये गाडगाडी कमरेला झाडू लावला, त्या ब्राह्मणाला संपवल्याशिवाय मी राहणार नाही, 500 मध्ये झालेली आहे। बंधुजन जर आम्ही खरा इतिहास पाहला तर भीमा कोरेगावला जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभावरचे जर तुम्ही नावं वाचले तर त्या नावामध्ये तुम्हाला मुस्लिम लोकांचे नावं आढळतील, त्या नावामध्ये तुम्हाला मराठा लोकांचे नावं आढळतील, त्या नावांमध्ये तुम्हाला माळी लोकांचे नावं आढळतील, पण मोठ्या प्रमाणात त्या लोकांमध्ये नागवंशीय म्हणजे महार लोक होते। तर बंधुजन तिथे तो झगडा लावण्याचा तो त्यांनी प्लॅनिंग केला, कारण की ब्राह्मण आज एक्सपोज होत आहे आणि जाती जातीमध्ये झगडे लावून आजपर्यंत आमच्यामध्ये झगडे लावल्यामुळे आमचं शोषण होत आहे, तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये आमचा शत्रू उघडा पडत आहे आणि शत्रू उघडा पडल्यानंतर त्यांना असं वाटतंय की आला आला छू छत्रपतीचा मेळा, बटा बामनांनो पळा पळा, म्हणून ब्राह्मणाच्या पोटात दुखत आहे। बंधुजन सांगता जाता जाता एवढंच सांगतो की पुढे 12 जानेवारी आली, त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी आली, ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्या मुक्तीसाठी स्वतःचं आयुष्य संपवलं त्या महापुरुषांची विचारधारा आम्हाला या देशामध्ये प्रस्थापित करायची आहे। जाती जातीमध्ये झगडे लावण्याची प्लॅनिंग चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं, बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सर्व जाती समाजाच्या लोकांना एकत्र केलं आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली। आम्ही सत्य शोधलं पाहिजे। भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने 200 वर्षाच्या स्मृतीनिमित्त भीमा कोरेगावला सर्व बहुजन समाज आणि विशेष करून संभाजी ब्रिगेड, सर्व दलित संघटना, बाम सेफ अशा महाराष्ट्रातल्या जवळजवळ 240 संघटना एकत्र येऊन हा शौर्यदिन साजरा केला गेला, परंतु त्याच्यामध्ये काही प्रतिगामी शक्तींनी या शौर्यदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा मी निषेध करतो। त्याचबरोबर भीमा कोरेगाव हा जो लढा आहे, ज्या लढ्यामुळे पेशवाई संपली आणि त्याच्यानंतर जी आधुनिक राजवट सुरू झाली, ती ब्रिटिशांची असेल आणि त्याच्यानंतर स्वतंत्र भारताची असेल, हा त्या भीमा कोरेगाव लढाईचा परिणाम आहे, ज्याच्यामुळे आज आपण एक नागरिक म्हणून सन्मानाने या देशामध्ये जगतो। या भीमा कोरेगावच्या लढाईच्या निमित्ताने ज्या गोष्टी समोर आल्या त्याच्यामध्ये भीमा कोरेगावच्या स्तंभावरती जे शहीद लोकांचे नावं लिहिले आहेत त्याच्यामध्ये 18 महार आहेत, 16 मराठे आहेत, 8 राजपूत आणि इतर हिंदू आहेत, 2 मुसलमान आहेत आणि 1 पारिया जातीचा माणूस आहे। अशा पद्धतीने ही सर्वसमावेशक लढाई होती, पण उद्देश एक होतं की माणसाला अस्तित्व नाकारणारे, जगणं नाकारणारी जी समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था अस्तित्वात होती ती व्यवस्था त्या लढाईच्या निमित्ताने नाकारली गेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या स्तंभाला भेट दिली, त्यावेळेला सांगितलं होतं की अशी व्यवस्था निर्माण झाली नसती तर या शहीदांना किंवा या सैनिकांना स्वजनांना विरुद्ध लढाईची वेळ आली नसती, असा उदात्त विचार बाबासाहेबांनी त्यांच्या भेटीनंतर मांडलेला आहे। म्हणजे जर समाज व्यवस्थेमध्ये विषमता असेल आणि विषमता कर्मठपणे राबवली जात असेल तर त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतात आणि त्याकरता हा लढा लढला गेला। त्या स्मृती चाळवण्यासाठी, त्याच्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी ज्या पद्धतीने हे 200 वर्षाचं अभियान आयोजित केलं, या 200 वर्षाच्या अभियानामधून जर बहुजनांनी प्रेरणा घेतली तर आज अस्तित्वात असलेली पेशवाई केंद्रात आणि राज्यात यांना धोका निर्माण होऊ शकतो, बहुजनांमध्ये ती जागृती निर्माण होऊ शकते। हा दहक प्रतिगामी शक्तींना होता आणि म्हणून प्रतिगामी शक्तींनी अशा पद्धतीने षड्यंत्रपूर्वक हा हल्ला केलेला आहे। तिथे आलेल्या लोकांना त्याचा प्रचंड त्रास झाला, त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा जीव पट गेला,
आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आज तणावपूर्ण वातावरण आहे. आज ज्या पद्धतीने जामनेरमध्ये अतिशय शांतते आणि नम्रपणे लोकांना बंदचा आवाहन केलं आहे याबद्दल मी सर्व संघटनांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. परंतु आज जामनेरमध्ये हे आवाहन करत असताना जेवढा पोलीस बंदोबस्त इथे होता तेवढासुद्धा पोलीस बंदोबस्त भीमा कोरेगावमध्ये ज्यावेळेला 4-5 लाख लोकं जमा झाले शासनाने ठेवण्याचं औचित्य दाखवलेलं नाही. त्यामुळे शासनाला कदाचित हे असं अभिप्रेत असेल किंवा अपेक्षित असेल की असं काहीतरी घडावं, परंतु जो संयम दलित जनतेने आणि पुरोगामी मंडळींनी पाळलेला आहे त्याचंसुद्धा कौतुक करण्यासारखं आहे. तर शासनाच्या या कचखाऊ धोरणाच्या अशा पद्धतीने अवसान घातकी धोरणाचा निषेध करतो आणि त्याचबरोबर या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. आणि लोकांनी जो संयम, शांतता आणि विनयशीलपणा दाखवलेला आहे त्या सर्व सहभागी लोकांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. दुर्घटना घडली आपली भीमा कोरेगावची, ती अत्यंत दुर्दैवी होती. त्या संदर्भात आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे, जनतेने सुद्धा सर्व व्यावसायिक लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांना विनंती जी केली शांततेच्या मार्गाने आणि त्यांनी ते ऐकून बंद आपल्या जामनेरमध्ये पाळलेला आहे. बंद आपला सक्सेस झालेला आहे आणि सर्व लोकांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि तुम्ही भीम बंधूंनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे पोलिसांना, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आता यापुढे सुद्धा एक गाव आपलं आहे, इथले लोक आपले हेच आपल्याला ह्याच गावात राहायचं आहे, ह्याच गावात आपल्या एकमेकाच्या तोंडावर तोंड पडणार आहे म्हणून आपल्याला आपल्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं आहे का सर्व कार्यक्रम हा शांततेने आणि संयमाने घ्यायचा आहे, कोणालाही सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याचं आपण सगळ्यांनी भान ठेवायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण बदनाम होणे, बाबासाहेबांनी बनवलेली घटना बदनाम होणार नाही, कायदे बदनाम होणार नाही, म्हणून कायदा कोणी हातात घ्यायचा नाही आहे आणि आपण कायद्याचं उल्लंघन करायचं नाही. आपल्या विश्वरत्न बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवण्याचं आपण अनुपालन करायचं आहे आणि शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना मी आता इथं सोडतोय, आपापल्या घरी जाऊन शांततेच्या मार्गाने आपापले दिनचर्येचे रोजचे कामं सुरू करून आपलं आपल्या कार्यक्रमाला लागायचं. त्याच्याबद्दल काय कोणाला काही शंका काही काय कोणाला काही म्हणायचं आहे? तर आपण पाहिलं आज जामनेर भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेला भ्याड हल्ला होता, याचा तीव्र निषेध सर्व जामनेरमध्ये जामनेरमधील रहिवाशांनी हा व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातच त्यांनी मोर्चा हा काढण्यात आला होता, जामनेर बंदसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चावेळी पोलीस प्रशासनाने देखील त्यांना योग्य असा प्रतिसाद दिलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाचे देखील आभार व्यक्त केलेले आहे. कॅमेरामन एजस खानसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.